कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। सोलापूर शहरातील मोबाईल चोरटा सदर बाजार पोलिसांकडून जेरबंद, 1,07,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। सोलापूर शहरात बऱ्याच दिवसांपासून मोबाईल हँडसेट चोरीचे प्रमाण वाढले असून त्यात अनुसरून माननीय पोलीस आयुक्त महादेव तांबडे, सोलापूर शहर व माननीय पोलीस उपायुक्त सोलापूर परिमंडळ यांनी क्राईम मीटिंग वेळी बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त महावीर सकळे, विभाग 2, सोलापूर अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून घेऊन आगामी काळात गड्डा यात्रेचा खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत असल्याने सदर यात्रेमध्ये होणाऱ्या मोबाईल चोरीच्या घटनेवरती आळा बसविण्यासाठी मोबाईल चोरांचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन केले। त्यानुसार गुन्हे प्रकटीकरणे अधिकारी व कर्मचारी यांनी याकडील पोलीस स्टेशन दाखल असलेले गुन्हा R.N. 335 2018 भादवी कलम 379 मधील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। सदर गुन्ह्यातील गेलेले 2 मोबाईल हँडसेट IMI नंबर प्राप्त करून त्यांच्या सहाय्याने आरोपी नामे सिद्धराम सुरेश बेळगे वय 38 राहणार भारतरत्न इंदिरानगर 70 फुट रोड सोलापूर यास ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता सदर आरोपीने 28 एप्रिल 2018 रोजी संगमेश्वर कॉलेज येथे परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या बॅगेतून 2 मोबाईल हँडसेट विवो लिनोवो कंपनीचे मोबाईल असे चोरले असल्याचे कबुली केले आहे। तसेच सदर गुन्ह्यातील हँडसेट आणि ठिकठिकाणाहून चोरलेले इतर 8 मोबाईल हँडसेट असे एकूण 10 मोबाईल हँडसेट त्याची किंमत 1,07,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून इकडील पोलीस स्टेशनच्या GUR N 335/2018 भादवी 379 हा उघडकीस आणला आहे। सदरची कामगिरी दिनांक 11 जानेवारी 2019 रोजी पोसई कैलास कांबळे, सहायक फौजदार घोडके, पोलीस हेड कॉन्स्टेबल बोराटे, पोलीस नाईक शेख, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळजे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांनी कामगिरी केली आहे। कॉमन न्यूज साठी इकबाल अत्तर, सोलापूर।